समाजाच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित श्री नवनाथ पडळकरजी, जे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव आहेत, ॲडव्होकेट गोविंद पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत, ॲडव्होकेट विजय गोफणेजी, जे व्याख्याने व्यवस्थापकीय संचालक महाॲग्री फेडरेशन महाराष्ट्र अशी जबाबदारी पार पडतात, भगवान शिंदेजी, हरिभाऊ वाघमोडेजी आणि माझा अत्यंत परमप्रिय मित्र विकास माने, आणि समोर उपस्थित धनगर समाजाचे सर्व माझ्या आया बहिणी आणि बंधूंनो, माझ्या जीवनातला सर्वोच्च सन्मान जर मला काही आजपर्यंत मिळाला असेल तर ती ही घोंगडी आहे। मी कल्पना देखील केली नव्हती इथे येण्यापूर्वी की अभिमानाने आणि अत्यंत प्रेरणादायी अशी पारंपरिक घोंगडी जी आमच्या धनगर समाजाची आहे याचा उपहार मला मिळेल। मी कायम माझ्या शरीरावर काही ना काहीतरी आदिवासींचं, जनजातींचं कुठलं ना कुठलं तरी चिन्ह, भटक्या विमुक्तांचं हे नेहमी, माझा कुठलाही फोटो तुम्ही बघा, काही ना काहीतरी हृदयाशी धरूनच मी चालत असतो। आत्ताही जो मी उत्तरीय म्हणतात त्याला हिंदीमध्ये उपर्ण मराठीत म्हणतो, ते जे मी घालून आलो होतो ते पूर्वोत्तर भारताच्या त्रिपुरा राज्यामधल्या देव बर्मा ही जी जनजाती आहे, आदिवासी समाज आहे, त्यांचं पारंपरिक उपर्ण होतं ते मी घालून आलो होतो, मी नेहमी घालतो। आणि मी तुम्हाला आज वचन देतो की फक्त आज या कार्यक्रमापुरतं नाही, आता ही घोंगडी आयुष्यभर मी माझ्याबरोबर ठेवणार आहे। आणि तुम्ही बघाल काहीतरी कार्यक्रम नक्की जे माझे लाईव्ह असतील फेसबुकवर ट्विटरवर, त्याच्यात तुम्हाला हीच घोंगडी दिसेल। मी बदलत असतो वेगवेगळ्या गोष्टी, कधी आसामचा गमछा असतो, कधी आंध्र प्रदेशमध्ये राहिलेलो आहे तर आंध्र प्रदेशच्या जनजातींचा एखादा उपहार दिलेला उपकरण जे उपर्ण आहे ते असतं, मी ही घोंगडी जपून ठेवणार आहे। आणि माझ्या सोबत असलेले जितके कार्यकर्ते आहेत, जे माझ्या टीमचे आहेत, त्यांना इकडनंच आत्ता मी सांगतोय की ही त्यांनी जपूनही ठेवायची आणि मला आठवणही करायची की एखाद्या कार्यक्रमामध्ये फ्रिक्वेंटली मधून मी ही घोंगडी घालून उभं राहिलो पाहिजे। हे असं जरा असंघटित, तुम्ही म्हटलं ना जसं समाज असंघटित आहे तशी घोषणासुद्धा जरा असंघटित येते, त्याच्यामुळे संघटित घोषणा आपण देऊया, माझ्या पाठोपाठ देऊया। बोला एकोट। आमच्या आया बहिणी नाव तर पुण्यश्लोक देवी अहिल्याचं घेतात, पण त्यांनी तलवार उगारली आपण हात देखील उठवायला तयार नाही आहोत हे बरोबर नाही, आणि त्याच्यामुळे हात वर करून सर्व आया बहिणी, सगळे भाऊ पुरुष आणि एकदम जोरात, बघा माझा दिवसभर आवाज बसलेला आहे भाषणं आणि घोषणा देऊन, त्याच्यामुळे मी सोबत पाणी ठेवलं इथे मधनं प्यायला, पण मी देखील जोरात घोषणा देतोय आपणही द्यायचे, बोला एकोट। आयोजक जे आहेत या लॉनचे त्यांना पुन्हा एकदा विनंती की, नाहीतर जे कार्यकर्ते त्यांनी कृपया लक्ष द्या, या ज्या रिकाम्या खुर्च्या आहेत त्यांना वाइंड अप करून पाठवून द्या। या आपकी मूच का सवाल आहे, कारण मी या भाषणाचे व्हिडिओ ट्विट करणार आहे, ते लाखो लोक पाहणार आहेत, कार्यक्रमात संख्या कमी जास्त असू शकते त्याच्यात काही अडचण नाही, दाखवायची कशाला लोकांना, बरोबर की नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या
आलेल्या लोकांवर न आलेल्या लोकांचा राग काढण्याचा माझा मानस नसतो आणि त्याच्यामुळे जे आलेले आहेत त्यांनाही मी नमस्कार करतो आणि रिकाव्या खुर्च्यांनाही मी नमस्कार करतो, पण त्यांना वाइंड अप करून खरोखर अजून कारवाई चालू झालेली दिसत नाही, नाहीतर माझे जे कार्यकर्ते त्यांनी ते काम करायला सुरुवात करावी. उचला आणि टाकून द्या मागे. बिलकुल खूप उशीर झालेला आहे. मला मान्य आहे की मी येण्यामध्ये खूप उशीर केला, पण त्याचा एक फायदाही झाला. एक जोरदार प्रेझेंटेशन आपण दीड तास किल्ला लढवला, दीड तास. आणि तुम्ही नरेंद्र मोदीजींच्या योजना सांगितल्यात सगळ्या, देवेंद्र फडणवीसांच्या राज्यातल्याही योजना सांगितल्या सगळ्या, म्हणजे मी उशिरा आल्याचं सार्थक झालं. ऑडिओवाले जरा आवाज मोठा करा. धनगर समाजावर आवाज मोठा नाही केलात तुम्ही अजून. धनगर समाजावर आता ठीक आहे. माझं मनापासून प्रेम आहे आणि मला मनापासून देवी अहिल्या, पुण्यश्लोक देवी अहिल्या या माझ्या, हे माझं दैवत आहे. आणि हे दैवत असण्याचं कारण सांगू, त्या हिंदुत्वनिष्ठ होत्या आणि त्यांनी या देशामध्ये हिंदूंची रक्षा करण्याचं सगळ्यात श्रेष्ठतम काम केलं. हिंदुत्वाचं जर रक्षण करायचं असेल तर आपल्या देवी देवतांचं रक्षण करावं लागतं. मग लोक म्हणतात देवी देवतांचं काय रक्षण करायचं, ते तर आपलं रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत, ते त्यांचे ते समर्थ आहेत, पण त्यांच्या नावानी आम्ही जी मंदिरं निर्माण केलेली आहेत त्यांचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे, ती त्यांची जबाबदारी नाही आहे. रामाचं मंदिर बांधण्याचं काम हे विक्रमादित्यांनी केलं. महाराजा विक्रमादित्य यांनी भव्य रामाचं मंदिर बांधलं जिथे रामाचा जन्म झाला होता अयोध्येमध्ये. त्या मंदिराचं रक्षण करणं ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची जबाबदारी नाही आहे. त्यांनी त्यांचं इति कर्तव्य पार पाडलं होतं. त्यांची स्मृती समाजात कायम राहावी, त्यांचा आदर्श समाजामध्ये कायम राहावा, ते कायम आपल्या डोळ्यासमोर असावेत, यासाठी ती मूर्ती, यासाठी त्या मूर्तीसाठी मंदिर, आणि रोज आठवण काढावी, रोज त्याचं सान्निध्य मिळावं म्हणून रोज त्याची पूजा आणि त्याचं स्मरण कायमस्वरूपी राहावं म्हणून त्याचा जाप, त्याची आरती, त्याचं कीर्तन, त्याचं भजन, हा हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे, हिंदूंचा संस्कार आहे. आणि हिंदुत्व हा जो विचार आहे त्याचा एक मुख्य भाग आहे. बेशक हिंदुत्व म्हणजे आचार विचार व्यवहाराचे नियम आहेत, पण जर कोणी म्हणाला की हे आचार विचार व्यवहाराचे नियम एवढंच हिंदुत्व आम्ही ठेवू, मंदिरं नाही ठेवणार, देव नाही ठेवणार, भजन नाही ठेवणार, कीर्तन नाही ठेवणार, पूजा नाही करणार, तर हे चालण्यासारखं नाहीये. आणि त्याच्यामुळे रामाचं मंदिर विक्रमादित्यांनी बांधलं ज्या वेळेला हिंदू समाज एक होता. हिंदू समाज वेगवेगळ्या कारणांमुळे विभक्त झाला. सगळ्यात पहिल्यांदा तो स्वार्थी झाला. हिंदू समाजाला फक्त मी आणि माझा परिवार, म्हणजे हा जो बाबर, ज्या बाबरांनी भारतावरती आक्रमण करून रामाचं मंदिर अयोध्येत तोडलं,
त्याची एक कहाणी आहे जी आपल्याला माहिती असली पाहिजे. बाबराला त्याच्या स्वतःच्या देशामधनं हाकलून दिलं, तो काही मुडमर सैन्य आणि सरदार घेऊन निघाला आणि ज्यावेळेला तंबूत राहत होता त्यावेळेला त्यांनी विचार केला की जगामध्ये कुठे जावं, कोणावर हल्ला करावा, कुठला देश जिंकावा, म्हणून त्यांनी आपल्या दूतांना पाठवलं वेगवेगळ्या ठिकाणी. त्यातला एक दूत भारतामध्ये आला, भारताच्या सीमेवर भूक लागली होती, एका झाडाखाली बसला, शिदोरी उघडली, त्याच्या घोड्याला तहान लागली होती म्हणून तो घोडा पाणी प्यायला गेला आणि भूक लागली होती म्हणून चरण्यासाठी एका शेतात शिरला. जसा तो शेतात चरायला लागला त्या शेताचा मालक एकदम धावत आला हातात दंडुका घेऊन आणि त्या घोड्याला हाड हाड करून हाकलून दिलं. घोडा तिकडनं निघाला आणि बाजूला एक दुसरं शेत होतं, त्या शेतामध्ये जाऊन घोड्यांनी चरायला सुरुवात केली. या शेताचा मालक असा लांबनं पाहतो, अच्छा तिकडे चरतोय काय, ठीक आहे, आणि आपल्या खोलीमध्ये निघून जातो. बाबराचा दूत हे पाहतो, त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो की या शेतामध्ये चरायला लागला माझा घोडा, तर त्याला या माणसांनी मारलं आणि हाकलून दिलं, आता त्या शेतामध्ये चरायला गेलेला आहे तर त्याला तिकडनं का हाकलत नाहीये, विचारून तर बघू. आणि म्हणून तो त्या माणसाच्या घरी जातो आणि विचारतो, बाबा रे या शेतामधनं तू का हाकललंस माझ्या घोड्याला? तो म्हणाला हे माझं शेत आहे. मग त्या शेतात गेल्यावर तू का नाही त्याला हाकललंस? ते म्हणाला माझ्या मोठ्या भावाचं शेत आहे, तो बघून घेईल त्याचं. तो त्या दूताच्या लक्षात आलं या देशामध्ये आतमध्ये जाऊन अजून माहिती काढण्याची गरजच नाहीये, या देशात स्वतःच्या कुटुंबातल्या प्रमुखाचा देखील विचार कोणी करत नाही, इतके सगळे स्वार्थात बुडलेले आहेत. मग या देशामधले सगळे राजे, या देशामधले राजांचे सरदार, या देशातले सगळेच लोक ही एक लिटमस टेस्ट आहे, एक छोटस शीतावरण भाताची परीक्षा करतात ना, भात शिजलाय का, सगळा भात चिवडून बघायची गरज नसते. गृहिणी एखादं असं शीत उचलते हातात आणि असं हातात जरा ती चोळते हातांनी आणि शिजलाय. बाबराचा दूत तिकडनंच परत गेला आणि बाबराला सांगितलं भारत एक असा देश आहे ज्याच्यावर आपण हल्ला करू शकतो. बाबर म्हणाला मेडामिडा झालास काय, भारत एवढा पराक्रमी देश, एवढा महापुरुषांचा देश, चक्रवर्ती सम्राटांचा देश, त्या देशावरती हमला करायचा असं तू म्हणतोस, हल्ला करायचा असं म्हणतोस, विडाबिडा झालायस काय? बाबराच्या दूतानी आपला अनुभव सांगितला आणि त्याला सल्ला दिला, कितीही ताकदवर असेल देश, ज्या देशामध्ये एकात्मता नाहीये, ज्या देशामध्ये राष्ट्रीय सुरक्षेची भावना नाहीये, ज्या देशाच्या सीमेवर राहणारा एक माणूस स्वतःच्या मोठ्या भावाचा देखील विचार करत नाही, तो देश जिंकणं अगदी सोपं आहे, चल हल्ला कर आपण विजयी होऊ. बाबरांनी हल्ला केला, बाबर विजयी झाला, दिल्लीचं तख्त जिंकलं. आणि ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलं की या देशाच्या हिंदूंचा सगळ्यात मोठा आराध्य जर कोणी असेल तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे आणि त्याचा जन्म अयोध्येचा आहे आणि त्याच्या जन्मस्थानावर एक भव्य मंदिर उभं केलेलं आहे, संपूर्ण कोट्यवधी भारतीयांचा हिंदूंचा अपमान करण्यासाठी त्यांनी अयोध्येमध्ये मीर बाकीला पाठवलं आणि रामाचं मंदिर तोडून टाकलं हे दाखवण्यासाठी की हा तुमचा देव आता तुमची रक्षा करण्यास असमर्थ आहे, आता आमचा देव तुम्हाला मानावा लागणार, आता आमची हुकूमत आहे, आता आमची सल्तनत आहे, आता आमची पातशाही आहे, आता आमची बादशाही आहे, तुम्हाला एकतर मरावं लागेल, मरायचं नसेल तर आमच्या धर्मात यावं लागेल. आणि म्हणून हजारो हिंदूंची कत्तल केली, हजारो महिलांना पळवून नेलं, आपल्या जनान्यामध्ये ठेवलं, हजारो मंदिरं या देशामध्ये तुटली, तुमचा अपमान करण्यासाठी, हिंदूंचा अपमान करण्यासाठी, तुम्हाला हे दाखवण्यासाठी की आप हमारे जूती से हो, अब हमारी हुकूमत है. रामाचं मंदिर तोडलं, कृष्णाचं मंदिर तोडलं, शिवाचं मंदिर तोडलं, अयोध्या मथुरा काशी,
आणि देशामध्ये हजारो मंदिरं तोडली, मशिदी बांधण्यासाठी नाही त्यांना जर मशिदी बांधायच्या असत्या नमाज पढण्यासाठी तर आजूबाजूला कुठल्याही मैदानावर ते बांधू शकले असते. मंदिर तोडून मशीद बांधण्याचं काय कारण? अपमान करायचा होता तुमचा. आणि म्हणून मंदिर तोडल्यावर त्या मंदिराचा जो मलबा होता त्याच ठिकाणी खड्डा खोदून तो मलबा त्याच्यामध्ये पुरला. त्याच मंदिराचे जे खांब होते त्या खांबांना वापरून मशिदी बनवल्या. सगळी हिंदूंची चिन्ह तिथे तशीच ठेवली, त्याच्यावर मस्जिद बनवली. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा तिकडे जाल तुम्हाला दिसेल की हे नुसती मस्जिद बनवलेली नाहीये, मंदिर तोडून मस्जिद बनवलेली आहे. काशी विश्वनाथाचा जर आपण सगळा परिसर पाहिला तर ती जी ज्ञानवापी मस्जिद तिथे उभी आहे, औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर तोडलं. पण आपल्याला माहिती आहे जिथे जिथे महादेव असतो, जिथे जिथे शिवलिंग असतं त्याच्याकडे तोंड करून नंदी बसलेला असतो. औरंगजेबाने नंदीला काही केलं नाही आणि म्हणून आजही तुम्ही जर काशीला गेलात तर तुम्हाला पाहायला मिळतं तो जो नंदी काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये बनवलेला होता तो तसाच आहे. आणि तो नंदी त्या ज्ञानवापी मशिदीकडे तोंड करून बसलेला आहे, वाट पाहतोय केव्हा माझा महादेव पुन्हा या ठिकाणी येईल. या देशामध्ये विकास आवश्यक आहे, विकास मोदीजी करतायत आणि त्यांच्यासारखा विकास आजपर्यंत या देशात कोणीही केलेला नाही हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. आणि म्हणून आम्हाला पुन्हा मोदीच पाहिजेत हे देखील मी छाती ठोकपणे सांगतो. पण मोदींनी फक्त विकासच केलेला नाहीये, मोदींनी आपल्या देशाच्या आणि समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेली आहे. आणि आपल्या देशाला गेली 10 वर्ष परकीय शत्रूंपासनं, स्वकीय शत्रूंपासनं, आपल्या देशामध्ये असलेल्या सामाजिक व्याधींच्या शत्रुत्वापासनं पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचा अत्यंत प्रखर आणि तेजस्वी प्रयत्न त्यांनी केलेला आहे, यशस्वी प्रयत्न केलेला आहे. चीनपासनं आम्हाला वाचवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय, पाकिस्तानपासनं आम्हाला वाचवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय, पाकिस्तानला कमकुवत करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय. पाकिस्तान फाळणीच्या दिशेने जर आज जात असेल, पाकिस्तानचा सामान्य माणूस जर आज मोदी 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 म्हणून जर जोर जोरात घोषणा देत असेल तर तो मोदींचं व्यक्तित्व आहे, मोदींचं कर्तृत्व आहे, मोदींचं नेतृत्व आहे. आणि मोदी आहेत असाच व्यक्ती आम्हाला पाहिजे, हाच व्यक्ती आम्हाला पाहिजे हे फक्त भारताच्या लोकांना वाटत नाहीये, आज पाकिस्तानमध्ये सुद्धा मोदी मोदी होत आहे. सुरक्षा सर्वोपरी असते, विकास करायचा असतो. आणि मग या देशामध्ये जे जे महापुरुष महान राजे होऊन गेले, महान राण्या होऊन गेल्या, त्यांनी या देशाच्या रक्षणाची जी वाट त्यांच्या लक्षात आली, जो रस्ता त्यांच्या लक्षात आला, जो मार्ग त्यांच्या लक्षात आला, तो या देशामधल्या हिंदुत्वाचं रक्षण करणं, हिंदू समाजाचं रक्षण करणं, हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण करणं, हिंदू समाजामध्ये स्वाभिमान आणि चैतन्याची भावना निर्माण करणं. आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्या हातातनं गेलेल्या सगळ्या मंदिरांचा, जिथे मशिदी बनवलेल्या आहेत त्यांचा जीर्णोद्धार करणं, ती मंदिरं पुन्हा आपल्याला मिळवून देणं हे सगळ्यात पहिलं काम या देशाच्या सर्व महाराजांनी मुघलांशी लढताना, आदिलशहाशी लढताना, निजामशहाशी लढताना, कुतुबशहाशी लढताना, देशातल्या सर्व मुसलमान राजवटींशी लढताना हिंदू राजांनी एकच लक्ष ठेवलं, मंदिरं आपली वाचली पाहिजेत. कारण तिथे श्रद्धेचं केंद्र आहे.
मंदिर पुन्हा निर्माण झालं की समाजामध्ये एक चैतन्याची लाट निर्माण होते, जी 22 जानेवारीला आपण सगळ्यांनी अनुभवली. राम मंदिर पुन्हा मिळालं. 500 वर्षांपूर्वी सुमारे 500 वर्षांपूर्वी अपमानित होऊन रामलला बाबरांनी बाहेर काढलं होतं. 500 वर्ष संघर्ष झाला, हजारो लोकांनी प्राण दिले, कोट्यवधी लोकांनी आपली आयुष्य उधळून टाकली, ओवाळून टाकली, परागंदा झाले. साधू संतांनी जपमायांच्या जागी तलवारी घेतल्या रामाचं मंदिर पुन्हा मिळवण्यासाठी. त्यांना यश नाही आलं. स्वतंत्र भारतामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली सगळ्यात पहिली घोषणा दिली गेली की कोणीही जातीपातीच्या आधारावर मोठा आणि छोटा नाही. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये देशातले सगळे साधू संत एका मंचावर एकत्रित आले आणि त्यांनी एक पुकारा दिला, न हिंदू पतितो भवेत, हिंदवः सोदरा सर्वे, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. कुठलाही हिंदू दलित नाही, पतित नाही, हिंदू जो आहे तो एकाच आईच्या उदरातनं जन्मलेला आहे आणि त्याच्यामुळे माझं कर्तव्य हिंदूंची रक्षा, माझं कर्तव्य हिंदूंमध्ये समानता. आता उशिराने आलेले खूप बांधव आहेत, मी त्या सगळ्यांना विनंती करतो की येऊन बसावं इथे, इथे मध्ये काही खुर्च्या आहेत, इथे येऊन बसावं, आया बहिणींनी येऊन बसावं, या पुढे येऊन बसा सगळीजण. राहू दे, इथे रिकाम्या खुर्च्या भरतील, मध्ये बऱ्याच आहेत, या लवकर पुढे या सगळे. आणि मग विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू केलं. पहिल्यांदा रामलला त्या मंदिरामध्ये, त्या बाबरी ढाच्यामध्ये, आतमध्ये जे प्रकट झाले होते 1949-50 सुमारास, त्यांची पूजा अर्चा चालू होती पण दर्शन बंद होतं. ताला खोलो आंदोलन करून कुलूप उघडायला लावलं. मग देशभरामध्ये रामशिला पूजनाचे कार्यक्रम करून जागृती करण्याचं काम केलं. एक वीट राम मंदिरासाठी लाखो गावांमधनं, शहरामधल्या वस्त्यांमधनं त्या विटेची पूजा करून पाठवली अयोध्येकडे मंदिर बांधण्यासाठी. आणि ज्या वेळेला शिलान्यास करण्याची वेळ आली, पहिली वीट राम मंदिराची ठेवण्याची वेळ आली 1989 देवोत्थान एकादशीच्या दिवशी, आम्हा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की राम मंदिराची पहिली वीट एका दलिताच्या हस्ते, कामेश्वर चौपाल नावाच्या एका दलिताच्या हस्ते या राम मंदिराची पहिली शिला ठेवली गेलेली आहे. विश्व हिंदू परिषदेने सामाजिक समरसतेचा मंत्र आपल्या व्यवहारामधनं दाखवून दिलेला आहे. आणि आपल्या सर्वांना हे देखील माहिती असलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा आपल्या घरी गेले, त्यावेळेला त्यांनी गृहप्रवेश करताना आपल्या कुटुंबामधली, आपल्या भावा बहिणींच्या, आपल्या चुलत्यांच्या, नातेवाईकांच्या घरातली कुमारिका नाही बोलवली. त्यांनी गुजरात सरकारमध्ये चतुर्थ श्रेणीचा एक कर्मचारी जो दलित होता, त्या दलित सेवकाच्या मुलीला, कुमारिकेला मुख्यमंत्री आवासामध्ये करवली करून तिच्या गृहप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा गृहप्रवेश केला. सामाजिक समरसता आमच्या नसा नसामध्ये भिजलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला सामाजिक समरसता शिकवलेली आहे. जात विचारणार नाही आणि जात सांगणार नाही या बाण्यांनी आयुष्यभर स्वयंसेवक सर्व हिंदू एक आहेत या भावनेने काम करतात.
आणि सर्व हिंदूंना समरसता तर मिळालीच पाहिजे आणि समरसतेबरोबर समानतेचे सर्व अधिकार देखील मिळाले पाहिजेत. हे सगळ्या स्वयंसेवकांचं लक्ष असल्यामुळे धनगर समाजाचे जितके विषय पेंडिंग आहेत ते आपल्या सगळ्यांना मिळवून देण्यासाठी मी आपल्याबरोबर 100% उभा आहे. आपल्या प्रत्येक आंदोलनाची माहिती मला देत जा, जे जे माझ्याकडनं शक्य असेल ते मी आयुष्यभर करायला तयार आहे. याचा संबंध खासदारकीशी बिलकुल जोडू नका. खासदार झालो तरी नाही झालो तरीही मी धनगर समाजाबरोबर होतो आहे आणि राहणार आहे, कारण माझ्यासाठी पुण्यश्लोक देवी अहिल्या ही प्रातस्मरणीय आहे. मी देशभर फिरलेलो आहे. उत्तर प्रदेशामध्ये फिरताना, दिल्लीमध्ये फिरताना, उत्तराखंडात फिरताना, पाल समाज, कोट्यवधीचा समाज आहे पाल समाज, ज्यांचं आडनाव पाल असतं, त्यांच्या घरी निवास केलाय मी. पहाटे उठून आंघोळ केली आणि पाहिलं तर त्या घरामध्ये पूजा होतीये. मी पूजेला जाऊन बसलो आणि पूजेला जाऊन मी काय पाहिलं, पाल समाजामध्ये पहाटेच्या वेळेला घरामध्ये पूजा कोणाची होते, पुण्यश्लोक अहिल्या देवींची पूजा होते, कोट्यवधी परिवारांमध्ये पूजा होते. मध्य प्रदेशात, छत्तीसगडमध्ये, राजस्थानामध्ये अनेक परिवारांमध्ये मी गेलो आणि तिकडे बघेल परिवारामध्ये ज्यावेळेला मी गेलो मला आश्चर्य वाटलं. बघेल समाज सकाळी उठल्यावर पुण्यश्लोक अहिल्या देवींची पूजा करतं, दैवत मानतं. गुजरातमध्ये गेलो, माझे अनेक मित्र आहेत, रबारी मित्र आहेत, त्या रबाऱ्यांच्या संमेलनामध्ये गेलो, त्यांच्या घरी रात्री मुक्काम केला, गरम गरम दूध त्यांनी सकाळ सकाळी आणलेलं गोठ्यातनं ते पीत असताना मी पाहिलो त्यांच्या घरामध्ये पुण्यश्लोक देवी अहिल्याची तस्वीर होती, त्याची पूजा करायचे. मेघालयामध्ये, पूर्वांचलामध्ये, शिलाँगमध्ये, खासी जनजातीमध्ये कुर्बा आडनावाचे अनेक लोक आहेत, कुर्बा आडनावाचे अनेक लोक आहेत. कर्नाटकातही आहेत, देशभरात आहेत, दक्षिणेकडेही आहेत. पण अनेक वर्ष त्या ईशान्य भारतामध्ये कोणी साधू संत गेले नाहीत. ख्रिश्चन मिशनरी गेले, त्यांनी पूर्व स्मृती धुवून काढल्या, पुसून टाकल्या, सगळ्या देवी देवतांना शैतान म्हटलं, त्यांना त्यांच्या मूळ सांस्कृतिक धारेपासून तोडून टाकलं, धर्मांतरण केलं. त्याच्यामुळे त्या कुर्बा समाजाला माहिती नाहीये पुण्यश्लोक देवी अहिल्याची. पण हे माझं कर्तव्य आहे की ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि मी ती पोहोचवणार आहे. मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आम्ही येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो. मल्हार शिवाचं नाव आहे, भगवान शिवाचं नाव आहे. या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. बहुतेक ज्योतिर्लिंगांवरती आक्रमण झालेली होती, ती तोडली गेली होती. पुण्यश्लोक देवी अहिल्या यांनी सर्वश्रेष्ठ जर काही काम केलं असेल तर या सगळ्या मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. इवन काशी विश्वनाथाचा देखील त्यांनी जीर्णोद्धार केलाय. आक्रमणानंतर काशी विश्वनाथाचं मंदिर त्याच ठिकाणी उभं करणार होत्या. दुर्दैवानी तिकडचे त्यावेळेचे धर्म मार्तंड म्हणाले की हे देवी, तुम्ही तर इकडनं निघून जाल आणि नंतर पुन्हा मुसलमान आक्रमण करतील आणि हे तोडून टाकतील, त्यापेक्षा ते मंदिर बाजूला बनवा. आणि म्हणून ते मंदिर पुण्यश्लोक अहिल्या देवींनी बाजूला बनवलं, नाहीतर त्याच ठिकाणी बनवणार होत्या. हा इतिहास आहे. आपल्या देशामध्ये गंगेपर्यंत कोण जाणार म्हणून गावची गंगा असते,
मग विश्वनाथापर्यंत कोण जाणार? तर कोणीतरी एखादं शिवमंदिर बांधता म्हणते हाच विश्वनाथ आहे, हाच नागनाथ आहे, हाच नागेश्वर आहे, हाच मल्लिकार्जुन आहे, हाच वैद्यनाथ आहे. असं करत करत या देशामध्ये किमान अशी 50 मोठी मोठी देवस्थानं आहेत जी क्लेम करतात की आमचं मंदिर म्हणजे ज्योतिर्लिंग आहे. पण पुण्यश्लोक देवी अहिल्यानी इतका महान उपकार भारतावर करून ठेवला की त्यांच्या काळात त्यांनी ज्या ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला ती ज्योतिर्लिंग ओरिजिनल आहेत, ती खरी आहेत याचा एक पुरावा त्यांनी सोडला. कारण बाकीची जी आहेत त्यांची निर्मिती त्याच्यानंतर झालेली आहे आणि त्याच्यामुळे मूळ कोणती होती हे आपल्याला फार इतिहासाची पानं उलगडावी लागत नाहीत. सर्व ठिकाणी जिथे जिथे जीर्णोद्धार मंदिरांचे झाले तिकडे देवी अहिल्या, पुण्यश्लोक देवी अहिल्या वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, अभिनंदनीय आहेत. मी वाफगावला गेलो होतो, मला बोलवलं होतं, तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत. कारण मला तो इतिहास माहिती नव्हता, कारण आयुष्यभर बाहेर बाहेर राहिलो. मेघालयात गेलो, तिकडच्या आदिवासींमध्ये धर्मांतरण होत होतं ते थांबवण्याचं काम केलं, त्यांच्यामध्ये शाळा चालू केल्या, त्यांच्यामध्ये वसतिगृह चालू केली, महिला आपल्या पायावर उभा राहावात आणि त्यासाठी त्यांना स्वेटर विणणं शिकवायला सुरुवात केली. कारण सगळा स्वेटर पंजाबवरनं यायचा आणि महिला बेरोजगार होत्या, महिला बेरोजगार आहे, परिवारामध्ये काही रोजगार नाही, ख्रिश्चन मिशनरी त्याचा फायदा करून त्यांचं धर्मांतरण करायचे. 75% करून टाकले होते ख्रिश्चन, 25% शिल्लक राहिले होते, त्यांना वाचवायचं होतं आणि खोटं बोलून ज्यांना धर्म बदलला होता त्यांना परत देखील आणायचं होतं. आणि म्हणून वूल आणायची पंजाबवरनं आणि स्वेटर बनवायचा मेघालयात असं ठरवून मी तिकडच्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, नीटिंग म्हणतात त्याला, स्वेटर मशीनवरती बनवणं, ते शिकवलं. मी 1994-95-96 हे काम केलं. आज मेघालयाच्या प्रत्येक जवळपास महिलेच्या घरी नीटिंग मशीनचे आहेत आणि हजारो महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि म्हणून तुझ्याकडे पैसा नाही म्हणून तू ख्रिश्चन बन या तर्काला आता जागा शिल्लक राहिलेली नाही. इतकंच नाही तर मी तिथे राहत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमुळे 6,500 ख्रिश्चन जे पूर्वी त्यांच्या पारंपरिक पूजा पद्धतीत होते, खोटं बोलून त्यांचं धर्मांतरण केलं होतं, ते सगळे ख्रिश्चॅनिटीला रामराम करून आपल्या स्वतःच्या परंपरागत हिंदू पूजा पद्धतींमध्ये परत आले. परावर्तन झालं 6,500. पण वाफगावला गेल्यानंतर तिथे एक वेगळंच चैतन्य आहे. आणि ज्यावेळेला मी महाराजा यशवंतराव होळकरांचा सगळा इतिहास ऐकला, माझ्या मनात प्रश्न आला की हा इतिहास संपूर्ण भारताला कळला पाहिजे. आणि इतिहास जर भारताला कळायचा असेल तर नाव तरी पहिल्यांदा कळायला पाहिजे. आणि नाव कळायचं असेल तर त्याचे अनेक मार्ग आहेत. आज जगामध्ये लोकांना विचारलं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही ऐकलंय काय, तर 90% लोक पहिल्यांदा सांगतील येस वी हॅव हर्ड दिस नेम बिकॉज मुंबईज एअरपोर्ट इज नेम्ड आफ्टर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरनॅशनल एअरपोर्ट. रेल्वे स्टेशन्सना, विमानतळांना नावं द्यायची असतात, लोक नावामुळे लक्षात ठेवतात त्या महापुरुषाला. आणि आजकालची युवा पिढी गुगल करून माहिती देखील काढून घेते. अटलजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी अंदमान निकोबार जे एअरपोर्ट पोर्ट ब्लेअरचं, त्या एअरपोर्टचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर विमानपत्तन केलं, स्वातंत्र्यवीर सावरकर एअरपोर्टनी केलं. आसाममध्ये एक मोठे गांधीवादी स्वतंत्रता सेनानी होते, आसामचे पहिले मुख्यमंत्री झाले लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई. काँग्रेसने कधी त्यांची किंमत केली नाही.
अटलजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोईंना भारतरत्न देण्याचं काम केलं. भारतरत्न आपल्या देशाच्या नॉर्थ ईस्टमध्ये, ईशान्य भारतामध्ये भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1998 पर्यंत कोणालाही भारतरत्न दिलं गेलं नव्हतं. 7 राज्य आपल्या देशाची जी सगळ्यात धोक्यात आहेत होती, त्याच्यातल्या एका महान पुरुषाला अटलजींनी भारतरत्न दिलं आणि विमानतळाला नाव लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई एअरपोर्ट दिलं. आणि अशी असंख्य एअरपोर्टची नावं, रेल्वे स्टेशनची नावं महापुरुषांच्या नावांनी केलेली आहेत. आणि आपण पाहतो की अशा प्रकारची नावं, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विमानतळाला आहे, नागपूर विमानतळाला आहे. महाराजा बीर विक्रम, खूप मोठे महाराजा होते त्रिपुराचे, मी त्रिपुराचा प्रभारी होतो. कम्युनिस्टांना महापुरुषांची काही देणं घेणं नसतं, कम्युनिस्टांचं 25 वर्ष सरकार होतं. आम्ही आंदोलन केलं की त्रिपुराचा अगरतळ्याचा जो एअरपोर्ट आहे तो महाराजा बीर विक्रम यांच्या नावाने असला पाहिजे. माणिक सरकार मुख्यमंत्री होते, त्यांनी तसं रिकमेंडेशन पाठवलं नाही केंद्राला, म्हणून केंद्र करू शकत नव्हतं. पण ज्या वेळेला त्रिपुरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्या विमानतळाचं नाव आज महाराजा बीर विक्रम इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेलं आहे. ॲडव्होकेट देवकातेजी, तुम्ही एक सुंदर प्रस्ताव मला दिलेला आहे. आपण सगळ्यांनी हात वर करून मला सांगा, महाराजा यशवंतराव होळकरांचं नाव जगाला माहिती झालं पाहिजे की नाही? हात वर नाही आलेले सगळ्यांचे अजून. आता एकदा हो असेल तर जोरात मी ज्या वेळेला प्रश्न विचारीन होकारासाठी, आपण सगळे येळकोट येळकोट जय मल्हार बोलाल होकारासाठी. माझा प्रश्न आहे, महाराजा यशवंतराव होळकरांचं नाव सगळ्या जगाला माहिती झालं पाहिजे की नाही? जय मल्हार, येळकोट येळकोट. मग ते जर माहिती व्हायचं असेल, मग ते पुणे असेल, शिवाजीनगर असेल, खडकवासला असेल, किंवा भविष्यात होणारी नवीन टर्मिनस असतील, कुठल्या ना कुठल्या तरी महत्वाच्या रेल्वे स्थानकाला महाराजा यशवंतराव होळकरांचं नाव देण्याचा तुमचा जो प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसां, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत तुम्ही पोचवलाच असेल. मी पुन्हा पोचवीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांपर्यंत सुद्धा पोचवीन, उपमुख्यमंत्री अजितदादांपर्यंत देखील पोचवीन, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींपर्यंत देखील पोचवीन. महापुरुषांची नावं लक्षात ठेवण्याचा एक अत्यंत चांगला स्तुत्य उपक्रम रेल्वे स्थानकांना आणि विमानतळांना त्यांचं नाव देण्याचं आहे. महाराजा यशवंतरावांच्या स्मृती जपल्या पाहिजेत, आणि म्हणून त्या ठिकाणी वावगावमध्ये एक इंटरनॅशनल क्वालिटीचं मेमोरियल झालं पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. त्याच्यामुळे त्या परिसराचा टुरिझम वाढेल, लक्षावधी लोक येतील, ते केंद्र पाहण्यासाठी येतील, ते म्युझियम पाहण्यासाठी येतील, तो किल्ला पाहण्यासाठी येतील, तिथे सुंदर साऊंड अँड लाईट शो जो जगाला अट्रॅक्ट करेल इंग्लिश भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. लोकांना महाराजा यशवंतराव जे हिंदू पदपाद शाह होते, त्यांचं चरित्र लोकांना कळेल. पुण्यश्लोक देवी अहिल्या यांनी ज्याप्रमाणे हिंदू धर्माचं रक्षण काम करण्याचं काम केलं, त्याप्रमाणे विकासाचं देखील काम केलं. पाणी वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, ज्याच्यामध्ये इतिहासामध्ये नोंदी आहेत. सर्व प्रकारच्या लोकांना समान न्याय मिळावा, कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहावं, यासाठी त्या झटल्या, याच्या इतिहासामध्ये नोंदी आहेत. महिलांचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले, याच्याबद्दल इतिहासामध्ये नोंदी आहेत. पर्यावरण सुरक्षा झाली पाहिजे याच्याबद्दल इतिहासामध्ये नोंदी आहेत. शेतकऱ्यांना त्या सांगायच्या, जरूर गोफंड चालवून तुम्ही पक्षांना उडवून लावा, पण निदान एक तरी असं शेत ठेवा की ज्या ठिकाणी पाखरं येऊन दाणे खातील,
ते देखील जगतील. इतक्या मोठ्या हृदयाची पुण्यश्लोक देवी अहिल्या अशी आमची देवी होती. म्हणून आजच्या समाजाला, आजच्या युवतींना खास करून मला आग्रह करायचा आहे, आपण सगळे सोशल मीडियामध्ये असतो, काहीतरी फालतू चावट व्हिडिओ वगैरे बघत बसतो आणि एकमेकांना फॉरवर्ड करत असतो, रील्स बनवतो, रील्स. हे जी रील्स बनवतो ही सगळी विनाशाकडे घेऊन जाणारी आहेत. रील्सच्या ऐवजी रियालिटी दाखवा. आमच्या धनगर समाजाच्या महाराजांचं, आमच्या धनगर समाजाच्या महाराणीचं जिला पुण्यश्लोक म्हणून ओळखलं जातं, त्यांच्या माहिती असलेल्या, त्यांच्यावर गीतं लिहिलेली, त्यांच्यावर लिहिलेल्या कविता, त्यांच्यावर बनवलेले छोटे छोटे व्हिडिओज, याची रील्स बनवा आणि सोशल मीडियामधनं प्रचार करा, सगळ्या जगाला कळू देत. इंग्रजीमध्ये बनवा, इंग्रजीमध्ये सगळ्या जगाला कळेल. पॉझिटिव्हिटी ठेवा. आणि धनगर समाजाच्या महिलांना माझं आवाहन आहे की आपण राजकारणामध्ये या, राजकारणात प्रवेश करा, राजकारणात सक्रिय व्हा. आजही या विशाल सभेमध्ये जर या बाजूला सगळे पुरुष बसलेले असतील तर फक्त 25% किंवा 20% महिला आलेल्या आहेत, हे बरोबर नाही. सगळ्या पुरुषांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या सगळ्या परिवाराला, आपल्या पत्नीला, आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या मुलीला घेऊन आलं पाहिजे. कारण हे देशासंबंधी, समाजाच्या संबंधीचे विषय त्यांनी ऐकले पाहिजेत. पुण्यश्लोक देवी अहिल्येची जयंती आम्ही सगळ्यांनी साजरी केली पाहिजे. त्यानिमित्ताने आमच्याच समाजाच्या नाही तर भारताच्या सगळ्या हिंदू महिला त्यांचं चरित्र ऐकतील, त्याच्यातनं प्रेरणा घेतील. कोणासारखं बनायचं तर यांच्यासारखं बनायचं ही भावना येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खूप मोठं काम करून ठेवलंय यावेळेच्या लोकसभेमध्ये. 2029 डिलिमिटेशन होणार आहे. 2029 लोकसभेमध्ये 543 वाढून लोकसभांची संख्या 800 वर जाणार आहे. आणि त्या 800 वर लोकसभांमध्ये मोदींनी कायदा केलाय, एक तृतीयांश महिला असतील, एक तृतीयांश महिला असतील. एक तृतीयांश महिला असतील म्हटल्यावर फक्त महिलांनी, काही महिलांनी टाळ्या वाजवल्या, पुरुषांना असं वाटलं नाही की टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एक तृतीयांश महिलांचं आरक्षण झालंय. तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला हे आरक्षण लागू होईल 2029 निवडणुकांच्या आधी, 250-350 महिला दिल्लीला जातील लोकसभेमध्ये, पण मग त्याच्यामध्ये महिला असल्या तर पाहिजेत राजकारणामध्ये, त्यांनी काम तर केलं पाहिजे, नेत्या तर बनल्या पाहिजेत. मग तिकीट द्यायची वेळ येते, महिलेला तिकीट द्यायचं असेल तर नावं शोधावी लागतात. आणि मग हे जे नेते असतात हे आपल्या बायकांची नावं पुढे करतात की यांना द्या तिकीट, ऑल इन द फॅमिली. आणि म्हणून स्वतंत्रपणे महिलांनी राजकारणात आलं पाहिजे. याच्या पुढे या विकसित भारताला जर आपल्याला विश्वगुरु बनवायचं असेल तर महिलांनी राजकारणात आलं पाहिजे. जर राजकारणात भ्रष्टाचार होतो असं म्हणणं असेल लोकांचं, तर चारित्र्यवान लोकांनी राजकारणात यायचं असेल तर युवकांनी देखील आलं पाहिजे, पुरुषांनी देखील आलं पाहिजे, आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर आलं ते पण एक करिअर मानलं पाहिजे. लहानपणी विचारलं तुला काय बनायचं आहे का पोरी, मी डॉक्टर बनीन, मी इंजिनियर बनीन, मी वकील बनीन, मी ऍक्टर बनीन, मी गायिका बनीन, मी कलाकार बनीन, मी राजनेता बनीन, मी राजनेता बनीन म्हणणाऱ्या मुलींना, आपल्या मुलींना आपण सांगितलं जायचं पोरी राजकारणात जा, ही हिंमत असली पाहिजे आपल्यामध्ये. अशी हिंमत ज्या वेळेला बाप दाखवतो, अशी हिंमत ज्या वेळेला पती दाखवतो, त्यावेळेला इतिहास घडत असतो. आणि म्हणून
आज मला आपल्या सगळ्यांना ज्याप्रमाणे धनगर समाजाच्या सगळ्या प्रश्नांबरोबर मी तुमच्याबरोबर दिवस रात्र उन्हा तानामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये उभा आहे हे सांगायचंय, त्याच वेळेला हे देखील सांगायचंय की नरेंद्र मोदींनी सर्व प्रकारच्या लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही सगळ्या 1.5 तासाच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये नरेंद्र मोदींच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या सगळ्या योजना ज्या धनगर समाजाला किंवा सर्व गरिबांना लागू पडतात उपयोगात आणू शकतात त्यांची माहिती दिलेली आहे. पण आपल्याला ओबीसींचा आपण विषय काढला, यावेळेला पहिल्यांदा तेलंगणामध्ये इलेक्शन लढत असताना भारतीय जनता पक्षाने सांगितलं की पक्षाला जर तुम्ही राज्यात निवडून दिलं तर तेलंगणामध्ये आमचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचा असेल, असं पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने तेलंगणा राज्यामध्ये जाहीरपणे सांगितलं. कुठल्या एका जातीची कोणी प्रॉपर्टी नाही आहे एखाद्या राज्यावरती मुख्य पद भूषवण्याची, सगळ्यांना संध्या मिळायला पाहिजेत, मी सहमत आहे. काल मी नाभिक समाजाचा कार्यक्रम गेलो होतो, संत सेवा महाराजांच्या नावाने तिथे एक जमीन मिळालेली आहे, तिथे एक मंदिर बनणार आहे. मी त्यांना आठवण करून दिली की या देशामध्ये आजपर्यंत नाभिक समाजाला कोणी आयडेंटिफाय करून त्याला महान बनवण्याचं काम केलं नाही, पण नाभिक समाजाच्या सर्वश्रेष्ठ राजनेत्याला श्रीमान कर्पूरी ठाकूर यांना जे न्हावी समाजाचे होते त्यांना भारत रत्न देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय, हे काँग्रेसने आयुष्यात कधी केलं नाही. जवाहरलाल नेहरूंनी स्वतःलाच भारतरत्न देऊन टाकलं, आंबेडकरांना नाही दिलं, नेताजींना नाही दिलं, पण नाभिक समाजाच्या कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न यावेळेला नरेंद्र मोदींनी दिलं. हरियाणाचे जाट समाजाचे या देशाच्या शेतकऱ्यांचे सगळ्यात श्रेष्ठ नेते पूर्व पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. पी व्ही नरसिंहराव या देशाचे पंतप्रधान झाले, आंध्र प्रदेशाचे होते, महाराष्ट्रात इलेक्शन लढले होते, महाराष्ट्रातनं देखील जिंकले होते. 11 भाषा देशाच्या बोलू शकणारा प्रकांड पंडित, ब्राह्मण समाजाचा असला तरी तो सगळ्या देशाचा होता, काँग्रेसचा होता, देशाचा पंतप्रधान होता, अशा महान पी व्ही नरसिंहरावांना भारतरत्न देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय. म्हणून सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा जो नारा ते देतात ते त्याप्रमाणे जगतात, त्याप्रमाणे वागतात, त्याप्रमाणे योजना करतात, त्याप्रमाणे योजनांची कार्यवाही करतात, मॉनिटरिंग करतात, इम्प्लिमेंटेशन करतात, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. मला पूर्ण विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही या देशाच्या धनगर समाजावर अन्याय होऊ देणार नाहीत. आव्हान सगळ्यांना कणखरपणे मोदींच्या पाठी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवलं पाहिजे. राम मंदिर तर मिळालंच, पण पुण्यश्लोक देवी अहिल्येच्या मार्गावर चालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मंदिरांचे जीर्णोद्धार केलेत. त्यांनी बाबा विश्वनाथाचा कॉरिडोर निर्माण केलाय, त्यांनी शंकराचार्यांचं मंदिर निर्माण केलंय जे पुरामध्ये वाहून गेलं होतं केदारनाथामध्ये, त्यांनी उज्जैनच्या कॉरिडॉरचं महाकाल कॉरिडॉरची निर्मिती केली आहे, गौतम बुद्धाच्या सर्किटच्या प्रवासाची योजना त्यांनी केली आहे, आमच्या शिख बंधूंसाठी करतार सिंग कॉरिडॉरची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे. ही सगळी कामं एका अर्थाने पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंचं जे स्वप्न होतं ते साकार करण्याचं काम, त्यांचा वारसा चालू ठेवण्याचं काम याच ओबीसी समाजातनं येणाऱ्या आमच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. आणि म्हणून राम मंदिर तर मिळालं, पण आता आपल्या देशामध्ये राम राज्य स्थापन करायचं आहे. आणि राम राज्य स्थापन करायचं असेल तर ज्यांच्या दाखवलेल्या मार्गावरती आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे अशा प्रमुख नावांपैकी आमच्या धनगर समाजातनं आलेली पुण्यश्लोक देवी अहिल्या हे एक नाव आहे. आणि या त्यांच्या मार्गावर मोदी चालतायत, सगळ्यांचा विकास करतायत, म्हणून समस्त धनगर समाजाने
पूर्ण पाठिंबा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनण्यासाठी द्यावा असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. आपण सगळे देणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतानी पंतप्रधान बनले पाहिजेत म्हणून समस्त धनगर समाज जर पाठीशी असेल तर बोला एकोट 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 एकोट. खूप खूप धन्यवाद. सप्रेम नमस्कार. आज बोलायला मी उभी राहिलेली नाहीये कारण उशीर खूप झालाय, पण जे आपले मार्गदर्शक आपल्याला मिळाले सुनील जी, खास तुमच्यासाठी 90 वर्षाच्या आजी अक्काताई विजापुरे त्या इथे तुम्हाला आशीर्वाद द्यायला मुद्दामहून तुमचं भाषण ऐकून त्या इथे आलेल्या आहेत. आणि 9 वर्षाची दुर्वा बावधने, म्हणजे 90 ते 9 वर्षाचा प्रवास, 9 ते 90 वर्षाचा प्रवास हा केवळ सुनीलजींसाठी करणाऱ्या 2 दुर्गा इथे आलेल्या आहेत. सुनीलजी हा आपल्या